बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या बराच काळ ऊन आणि एखाद दुसरी पावसाची सर अशा वातावरणामुळे आज श्रावण सुरू झाल्याची जाणीव झाली विशेष म्हणजे आजच आज राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाले आणि पूरग्रस्त कोल्हापूरकरांचा जीव भांड्यात पडला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामध्ये सर्वाधिक ही नोंद गगनबावडा तालुक्यात झाली आहे आज संध्याकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी एकोणचाळीस फूट दहा इंचांवर आली अजूनही पंचगंगा इशारा पातळीवरून वाहत असली तरी महापुराचं संकट आत्ता तरी टळलं अशीच एकूण परिस्थिती आहे पंचगंगेची पाणी पातळी वेगानं वाढत गेली आणि पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचं संकट आलं सुदैवानं गेल्या चार दिवसात पावसानं थोडी विश्रांती घेतली आणि कोल्हापूरला दिलासा मिळाला आज सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी चाळीस फूट सात इंच एवढी होती तर संध्याकाळी सात वाजता हीच पाणी पातळी एकोणचाळीस फूट दहा इंचांवर आली जिल्ह्यातील चोपन्न बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत आज दिवसभर काही काळ छान ऊन पडलं होतं दिवसभरात पावसाच्या दोन चार सरी कोसळल्या पण ऊन पावसाच्या या खेळामुळे श्रावणाचा अनुभव पहिल्याच दिवशी घेता आला आज सकाळी दहाच्या दरम्यान राधानगरी धरणाचे सहा आणि सात क्रमांकाचे दरवाजे बंद झाले आणि धरणाच्या सर्व स्वयंचलित दरवाजातील पाणी विसर्ग थांबला सध्या केवळ पॉवर हाऊसमधून पंधराशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे पावसाचा जोर कमी झाल्यानं गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे संथगतीनं पंचगंगेचं पाणी उतरत असल्यानं आज दुपारनंतर कसबा पावडा ते शिएफाटा या रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली गेले किमान तेरा दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता दुसरीकडं आठ ऑगस्टनंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होईल आणि कडकडीत ऊन पडेल असा अंदाज आहे त्यामुळं यावर्षी तरी कोल्हापूरची महापुरातून सुटका झाली असं म्हणता येईल